शेवटी दिवाळीच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांच्या घरावर काळे झेंडे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष सतीश मेटकरी यांनी एसटी कामगारांना घरासमोर काळी रांगोळी काढण्याचे व काळे आकाश कंदील लावण्याचे आणि काळे ध्वज लावून काळी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले। का आवाहन केले तर एसटी कर्मचाऱ्यांना बोनस व त्यांना दिवाळीमध्ये सण साजरा करण्यासाठी देण्यात येणारी उचल म्हणून ती रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही। याविषयी महामंडळ असे बोलत होते की आम्ही प्रोसेस मध्ये आहोत, एक दोन दिवसात एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। सर्व एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बातम्या चालू होत्या की किमान 5 ते 6 हजार रुपये बोनस म्हणून मिळेल, परंतु महामंडळाचे प्रशासन ऐनवेळी बाजूला सरकले आणि एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी अंधारात साजरी करावी लागली। म्हणून सेवा शक्ती संघर्षचे सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी एसटी कर्मचाऱ्यांना काळी रांगोळी काढण्याचे व काळे आकाश कंदील लावण्याचे आणि काळे ध्वज लावून काळी दिवाळी सादर करण्याचे आवाहन केले। सरकारकडून एसटी महामंडळाकडे 80 कोटी रुपये आलेले होते, ते एसटी कर्मचाऱ्यांना बोनस आणि त्यांची उचलची रक्कम देण्यासाठी आले होते, परंतु ती रक्कम कुठे गेली हे मात्र कळले नाही। सरकारकडून ती रक्कम आल्यावर सर्व एसटी कर्मचारी खुश होते की आता बोनस मिळणार, परंतु दुर्दैवाने दिवाळी अंधारात साजरी करावी लागली, ते पण काळे झेंडे लावून।